नाटकात मी कधीतरी जाईन असं कोणी म्हटलं तर हे नाटकी लोक चल असं असं वगैरे काहीतरी आमची रिॲक्शन द्यायची. मी तर दिग्दर्शक म्हणून विंगेत लोकांना की तिथे ते काय बघते असं नको असं घे. एक नटी तर रडली होती विंगेत, आज सांगता तुम्ही मला मी आता तिथे जाऊन गोंधळ, अरे नको. आता यांच्या डिग्र्या सुद्धा नेमप्लेटवर लिहिल्या जातात, कुठली इन्सिक्युरिटी असते? माझी डिग्री हा माझा वैयक्तिक भाग आहे ना, ती नेमप्लेटवर का लिहावी लागते? नमस्कार, मी रोहन धारवलकर, इसाब निधी चॅनेलच्या छापागाठा या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज तुम्हाला भेटण्यासाठी आलेत एक चतुरस्थ अभिनेते, विजय निकम सर. नमस्कार सर. नमस्कार 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 सर. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय, ते तुम्हाला आधी देतो. तर इसाब निधीतर्फे हे छोटस गिफ्ट तुम्ही स्वीकारावं अशी आमची इच्छा आहे. थँक्यू. स्वीकार. सर, पहिला प्रश्न, क्रिकेट आणि सिनेमा हे दोन्ही तुमच्या अगदी जीवाभावाचे, म्हणजे आयुष्यामध्ये ह्या दोघांशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. तर सिनेमाकडे आपण नंतर येऊ, सुरुवातीला क्रिकेट आणि तुमचं नातं काय आहे हे पहिलं आधी प्रेक्षकांना कळायला हवं. कुठून माहिती काढतो तुम्ही? व्हेरी गुड, तुमची रिसर्च टीम खूपच ऍक्टिव्ह आहे. क्रिकेटचं माझं नातं म्हणजे मी अशा शाळेत सुदैवाने 5वी ते 12वी होतो ज्या शाळेचं क्रिकेटशी नाव जोडले गेलेले अत्यंत चांगल्या अर्थाने, ती म्हणजे शारदाश्रम विद्या मंदिर. ओके. आम्ही त्याआधी शाळेत 5वीत तिकडे गेलो, पण शाळेची टीम एवढी दर्जेदार होती की आम्हाला टीममध्ये संधी मिळाली नाही, कारण आम्ही टेनिसच्या बॉलने क्रिकेट खेळायचो. आणि नंतर ते आचरेकर सर त्यावेळी आमच्या शाळेचे कोच होते, आणि इतकं ते माहोल असायचं, आणि ते क्रिकेटर्स सगळे सफेद कपडे घालून मग त्यांना 2 वाजता ह्याला प्रॅक्टिसला जायला मिळायचं, आणि एक ना आतून असं वाटायचं की हा अरे यार हे ही मजा आपल्याला करता आली पाहिजे. पण आम्ही खेळायचो त्या टेनिसच्या बॉल. मग आता करायचं काय? मग मी आचरेकरांच्या क्लबला जॉईन झालो, ससानियन आणि कामत मेमोरियल असे त्यांचे 2 क्लब्स होते. बरं. मग त्या क्लब्सना जॉईन झालो, मग त्या लेदर बॉलची सवय झाली, पण तोपर्यंत 10वी येऊन गेली होती. मग मी शारदाश्रमच्या ज्युनियर कॉलेजच्या टीममध्ये सिलेक्ट झालो. ओके. मग ज्युनियर कॉलेजला शारदाश्रमला खेळलो, त्यानंतर माझ्या जेवढ्या ऑफिसेसना खेळलो, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स अथॉरिटीला खेळलो, BMCला खेळलो, आणि असं करत करत ह्या मुंबईत एवढे क्रिकेटर्स असतात की हरवून गेल्यासारखं होतं. तुम्ही बरे खेळत असलात तरी हरवून जाल इतके क्रिकेटर्स असतात. पण मग मी काय केलं, साताऱ्याला डिस्ट्रिक्टच्या टीमला सिलेक्शनला गेलो आणि लगेच सिलेक्ट झालो. आणि तिथपर्यंत ते पहिलीच मॅच होती, तिथे मी 100 केले. तर साताऱ्यासारख्या ठिकाणी तुम्ही 100 करता, इथे तुम्ही 100 केले तर मिड डे मध्ये एक लिहून येतो तेवढंच, ते कटिंग मिड डे मधलं आम्ही काढून ठेवायचो आणि ते सगळं. पण साताऱ्यात तुम्ही स्टार होता, 100 केलेला माणूस. मी रस्त्याने किट बॅग घेऊन जायचो तर कारने जाणारे येणारे म्हणायचे, हो तुम्ही असे कसे चाललात, बसा बसा बसा. मग ते वाट वाकडी करून मला स्टेडियमला सोडायचे आणि मग त्यांच्या कामाला जायचे. ओके. म्हणजे तिथं तुम्ही जिल्ह्याला सिलेक्ट झालात की तिथले तुम्ही स्टार असता. मग ते वयाच्या मला असं वाटतं की 23व्या वर्षी मी जिल्ह्याला खेळलो, तोपर्यंतचं माझं क्रिकेट हे इथेच. पण क्रिकेट थांबलं नाही, मी शारदाश्रमपासून क्रिकेटच नव्हे तर टेबल टेनिसमध्ये सुद्धा शाळेच्या टीममध्ये होतो, कॉलेजच्या होतो, सगळ्या ऑफिसेसच्या होतो. बरं. जिथे जिथे मी नोकऱ्या केल्या तिथल्या तिथल्या टेबल टेनिस. पण तुमचं बॉर्न अँड बॉटम मुंबईच आहे, म्हणजे जन्म माझा फक्त आई बाळंतपणाला साताऱ्याला गेली म्हणून साताऱ्याचा जन्म. ओके. पण माझ्या जन्माआधीच आई वडील इथं सेटल झालेले असल्यामुळे लहानपण चाळीत गेलं वरळी बिडीडीचा. ओके. त्यामुळे त्याच्यासारखा
आज तगायत मी वरळी बिडळी चाळी इतका आनंद कुठेही मला मिळाला नाही. त्यामुळे चाळीतलं जगणं ते तुमच्यापैकी बरेचसे चाळीत जगून आलेले आहेत, त्यामुळे चाळीतलं जे काय आयुष्य असतं अप्रतिम, खरी मजा असते. आम्ही कुणाच्या घरी जेवायचो आमचं आम्हाला आमच्या आईवडिलांना माहीतही नसायचं. कुठेतरी गेलाय म्हणजे तो जेवून येणार कुठेतरी, आणि ती मुलं आमच्या घरी आली की जेवून जायची. आमच्या शेजारच्या नातेवाईकसुद्धा, माझे नातेवाईक आमच्या शेजारपाजाऱ्यांना माहिती असायचे, आणि त्यांचे नातेवाईक आले आणि त्यांच्या घराला कुलूप असेल तर ते आमच्याकडे व्यवस्थित चहा नाश्ता करून जाय. ती जी पद्धत होती ती नंतर आम्ही ब्लॉक सिस्टीममध्ये राहायला गेल्यानंतर ती नाही, ते दुर्दैवाने तसं काही झालं. सर ॲक्च्युली तुमचं क्रिकेट आणि म्हणजे खेळाडू म्हणून शिस्त ही खूप महत्त्वाची असते, आणि मग त्याचा वापर तुम्हाला ह्या इंडस्ट्रीशी कसा करता आला आणि किती महत्त्वाचा, आणि त्याबरोबर फिटनेस, या दोन गोष्टी, फिटनेस आणि शिस्त, या दोन्ही गोष्टींचा त्याचा उपयोग झाला का इथे? नाही, अगदी अगदी करेक्ट. एक तर बेसिकली तुम्हाला सांगतो, आचरेकर सर आणि शिस्त, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अख्खा महाराष्ट्राने काय भारताने ते नाव ऐकलंय, या माणसाची शिस्त आणि शिस्तीच्या बाबतीतलं जे काही एकंदर नेटवर आल्यानंतर आणि त्याच्या शिक्षा आम्हाला मिळायच्या की थोडंसं तुम्ही उशीर झाला किंवा खोटं बोलला एखादा मुलगा तर त्याने शिवाजी पार्कला 3 फेऱ्या मारायच्या. काय झालं तर असं असं झालं मार, ते आपले ओळखायचे बरोबर मुलांच्या अडखळण्यावरून की हा खोटं बोलतो 3 फेऱ्या. त्या भीतीपोटी आम्हाला खूप चांगल्या सवयी लागल्या, वेळेवर जायची सवय लागली, खोटं न बोलण्याची सवय लागली, जी नंतर दुबेजींकडे काही काळ दुबेजींनी रुपारेल कॉलेजमध्ये एक ओपन शिबिर ठेवलं होतं शनिवार रविवारी. बर, आणि मग त्या शिबिराला आम्ही जायचो, तिथेही महत्त्वाचं एक लक्षात आलं की खोटं, त्यांनी एक मुलगा आला एके दिवशी आणि तो खोटं बोलला काहीतरी, मला उशीर झाला का झाला तर तो खोटं बोलला. त्यांनी त्याला इतका झापलाय, त्यांनी एक वाक्य उच्चारलं ते मला सांगायला आवडेल. ते म्हणाले तू मला फसवतोयस का स्वतः? आणि मग त्यांनी तिथं एक महत्त्वाचं जे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जो माणूस स्वतःला फसवतो तो कुठल्याही क्षेत्रात कशाही तऱ्हेने प्रगती करू शकत नाही. या ना त्या क्षेत्रात इतरांना फसवणारी माणसं तुम्हाला आढळतील, पण ती जर यशस्वी असतील तर आतून ते सत्य जाणून घेऊन ते स्वीकारायची त्यांना सवय लागलेली असते, म्हणून ते पुढे गेलेले असतात. कारण ज्या माणसाला सत्य वास्तव स्वीकारता येत नाही तो पुढे जाऊ शकत नाही, हे सिंपल तत्व आहे. की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत, मुळात आत्ताच्या तरुण कलाकारांना खूप वेळा शिबिरं होतात आणि सगळ्या गोष्टी होतात, अभिनय म्हणजे काय, म्हणजे मुळात कसं होतं की ते कॅरेक्टर तुम्ही, म्हणजे मला वाटते खूप हातावर म्हणजे बोटावर मोजणे आहेत की कलाकार आहेत की जे कॅरेक्टरमध्ये असे घुसतात. तुमच्या आम्ही वेगवेगळे कॅरेक्टर बघत असतो, मग ते मराठीमध्ये असतील किंवा हिंदीमध्ये पण, आता पण रनवेपर्यंत राहता तुम्ही, ते कॅरेक्टर कसं, ते वर्किंग कसं होतं, कॅरेक्टरचं वर्किंग कसं, की काही त्याला काही फॉर्म्युला आहे की बाबा ती प्रोसेस काय असते? तसं बघायला गेलं तर हा खोल विषय आहे. हे होत जातं. एक तर तुमच्याकडे एक ती विशिष्ट संवेदनशीलता असावी लागते, तुमच्याकडे एक व्हिज्युलायझिंग एबिलिटी असावी लागते, परत तुम्ही कल्पनाशक्ती असावी लागते. आणि या सगळ्या शक्ती जरी तुमच्याकडे असल्या तरी मुख्य गोष्ट अशी आहे की तुमच्याकडे या सगळ्या शक्ती वापरण्यापूर्वी भरपूर डेटा आतमध्ये साठलेला असावा लागतो. बर, म्हणजे मी जर आत्ता इमॅजिन करून काहीतरी आठवायचं म्हटलं तर आधी तो डेटा माझ्या इथे कुठेतरी, तर ती वाचनाची सवय मला वयाच्या 10व्या वर्षापासून माझ्या वडिलांमुळे लागली. बर, आणि वाचन म्हणजे विड्यासारखं वाचन करायचो आम्ही. ओके, आणि त्याला काही शिस्त नव्हती, हाताला मिळेल ते वाचायचं. मग त्यातून हळूहळू मला नेमकं काय आवडतं आणि नेमकं काय गरजेचं आहे याचा अंदाज येत येत मग त्या वाचनाला शिस्त येत गेली. आणि त्यातून जो डेटा आतमध्ये साठला गेला ना, तो तुम्ही स्क्रिप्ट हातात आल्यानंतर त्या त्या कॅरेक्टरला, स्क्रिप्टला, लेखकाला काय अपेक्षित आहे, दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे आणि स्क्रिप्टचा फॉर्म कुठला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन होऊन आतल्या हात ते सगळं होत जात. हे आत्ता करावं लागत नाही, पण सुरुवातीच्या काळात
ते करावं लागायचं. मग आमच्या काळी बरेचसे दिग्दर्शक असे होते सुदैवाने की ते प्रामाणिकपणे तुम्हाला खरं काय ते सांगायचे. ते स्तुती फार कमी करायचे, टीका जास्त करायचे. त्यावेळी त्याचा त्रास व्हायचा, त्यावेळी त्याचा त्रास व्हायचा. मी आजही माझी स्तुती कमी असते माझ्या नटांना आणि टीका फार असते त्यांना, त्याचा त्रास होतो. पण ती शांत झाल्यानंतर मला सांगतात तुझ्यामुळे आम्ही जमिनीवर राहिलो. एक्झॅक्टली. तुझ्यामुळे आम्हाला चार गोष्टी आमच्याच बद्दल कळल्या, आमचे प्लस पॉइंट्स कळले, आम्हाला शिस्त लागली. तर सुरुवातीला त्रासदायक वाटतात या गोष्टी, पण त्या लॉंग रनमध्ये खूपच फायद्याचं असतं. तर हे सगळं माझं स्क्रिप्ट हातात आल्यानंतर होत जातं. ओके. आत्ता ओके. पण पूर्वीच्या दिग्दर्शक आणि आमचे जे कोणी दुबेजी असतील, वामन केंद्रे असतील, वामन केंद्रेचं शिबिर मी 89 साली केलं होतं. ओके. तर तेव्हा आनंद नाडकर्णी कॅरेक्टरायझेशन सांगायला आले होते. ओके. तर कॅरेक्टरायझेशनवर त्यांनी 3 तास जे भरभरून सांगितलं, त्या दिवशी मला कॅरेक्टरायझेशन किती खोलवर असू शकतं ते कळलं. त्याचा उपयोग मला माझ्या लिखाणात झाला, दिग्दर्शनात झाला आणि अभिनयात तर झालाच झाला. असं झालं. खरंच आहे, कारण की जसं अभिनयाचं तुम्ही आता मला सांगितलं की एक आपोआप प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट, तसंच होत जात असावं. आणि बेसिक टॅलेंट तर असावं लागतं. मला असं म्हणायचं की एखाद्यामध्ये टॅलेंट नाही कोणता येत की बाबा हे 2 लाख रुपयाला एक चीप भरली. पण मला मला ह्याच गोष्टीवर एक विचार आहे सर, एखाद्याला एखाद्या टॅलेंट नसेलच पण त्याला आवड आहे. आवड असेल तर त्याला काय करावं, 20 पट जास्त मेहनत करावी. ओके. खूप पेशन्स लागतो. करू शकत नाही असं कोणीच नाही, अभिनय सगळे करू शकतात, पण त्याला कष्ट. मग त्याच्या संपूर्ण सिस्टीमला या गोष्टीची सवय लागण्यासाठी आणि सतत एक ऑब्झर्वर जो त्याला सतत सावध करेल, परफेक्ट असा एक गुरु असावा लागतो जो प्रामाणिक असतो. प्रामाणिक गुरु असायला हवा. आत्ता व्यावसायिक विश्वामध्ये मला थोडासा त्रास होतो या गोष्टीचा की कुणी कुणाला दुखवतच नाही. म्हणजे योग्य कारणासाठी दुखवा की म्हणजे मला मी कुणाला खरं सांगितलं आणि त्याला तात्पुरतं दुःख झालं तरी भलं त्याचं त्याच्यातच आहे. त्याने मला माझ्याबद्दल खरं सांगणं यात माझं भलं आहे. या 2 गोष्टींची जाणीव का असू नये लोकांना? आमच्या काळचे दिग्दर्शक बेधडक खरं सांगायचे, हार्शली खरं सांगायचे. त्रास व्हायचा पण त्यांच्यामुळे आम्ही घडलो. आज कृतज्ञताच आहे फक्त. त्यामुळे खरं सांगणार आहे. आजकाल तर मला फार वाईट वाटतं की मी एखाद्याला विचारलं की अरे असं असं आहे तिकडे जाऊया का, हो जाऊया की असं म्हणण्यात तो स्मार्टनेस समजतो की मी किती हुशार आहे. बघा मी दुखावलं नाही कोणाला, मी नाही म्हटलं नाही. नाही म्हणणं म्हणजे पाप किंवा व्यावसायिकदृष्ट्या फार मोठं काय म्हणतात त्याला, एक पातक केल्यासारखी माणसं का वागतात. नाही रे, मला नाही याला डिप्लोमसी म्हणत नाही ना. मला ना मला नाही येता येणार कारण ना असं असं आहे असं असं आहे. सॉरी, मला झालं संपलं. तो माणूस समजून घेऊ शकतो की नाही. तेच म्हटलं की हे व्यावसायिक कलाकार खूप डिप्लोमॅटिक बोलायला जातात खूप वेळेला. म्हणजे उगीच तो आव आणून आणि एखादा इन्सिक्युअर माणूस असेल तर तो त्या त्यावेळी त्या इन्सिक्युरिटी पोटी डिप्लोमॅटिक वागला तर आपण समजू शकतो. पण आता हा संस्कारच झालाय. आणि नुसतं तसं नाही झालंय की ह्याला स्मार्टनेस म्हणायला लागलेत लोक. मला उत्तम खोटं बोलता येत असेल तर मी स्मार्ट झालो, मी हुशार आहे. ज्यांना खोटं बोलता येत नाही ते स्मार्ट नाहीत. असा काहीतरी समज सगळीकडे पसरला गेलेला आहे. त्याच्यात समाज माध्यमांची किती त्याचं किती हात आहे ते मला माहीत नाही. पण तुम्ही जेव्हा एखादी पोस्ट टाकता तेव्हा त्याच्यावर लाईक करणाऱ्यांनी त्या पोस्ट बघ, कुठलेही याच्यामध्ये किती मनापासून लाईक करतात. मनापासून लाईक फार कमी असतं ते. ॲक्च्युली समाज माध्यम म्हणण्यापेक्षा ते त्याच्यात खाजगी गोष्टीत जास्त असतात. हां, समाज माध्यमचं नाव आहे नुसतं. पण आज असं झालं, आज तसं झालं. माझ्या खाजगी गोष्टी मी का समाज माध्यमावर मांडावे? मला सामाजिकदृष्ट्या जे जे काही आतून फील होत आहे ते मांडून मी स्वतःला व्यक्त करण्याची माझी गरज भागवली. ती 4 माणसांपर्यंत पोहोचून कुणी वाचून ते विचार करायला लागलं तर गुड, नाही लागलं तरी उत्तम. जी लेखक म्हणून एक आतून एखाद्या विषयावर काहीतरी माझं म्हणणं असतं, मला ते व्यक्त होणं ही माझी गरज होऊन बसते, तेव्हा मी नाटकं लिहायचं.
मी नाटकं लिहिली, सिनेमे लिहिले, सिरियलमध्ये एका सिरियलमध्ये काही एपिसोड लिहिले, ते केवळ माझी गरज म्हणून. मला ना सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायची फार फार अशी काय म्हणतात त्याला, चिकित्सा, मला हा क्युरिओसिटी. लहान मुलासारखं माझी बायको मला लहान मुलंच म्हणते, बाहेर प्रतिमा वेगळी असते, मी असं हे उघड सांगायला नको, पण क्युरिओसिटी फार आहे मला. मग हे करून बघूया, तेही करून बघूया, मग तेही म्हणजे मी, मला नाही वाटत की मी अशी एक गोष्ट आहे की अँकरिंग म्हणा किंवा डबिंगचे वेगवेगळे प्रकार, अगदी त्या कार्टूनचं डबिंग किंवा ॲड्सचं डबिंग किंवा आणखी कुठले कुठले वेगवेगळे पुस्तकं स्टोरी टेलवर वाचणं, ह्या सगळ्या गोष्टी मी एवढ्यासाठी करून बघितल्या की मला क्युरिओसिटी होती, हे बघू तरी काय. तुम्ही लेखन खूप केलं आहे आता, म्हणजे वाचन पण खूप केलं, पण लेखन करताना साधारण काय टप्पे लक्षात घ्यायला हवेत, की प्रत्येक साहित्याचं लेखन वेगवेगळं असतं हे तर मान्य करावं लागेल, पण चित्रपट सिरियलचं एक थोडंसं आम्हाला सांगा की नवीन तरुण पिढीला खूप वेळेला काही गोष्टी सुचतात पण त्या पेपरावर मांडताना मात्र खूप भांबेरी उडते, किंवा स्क्रीन प्ले असेल, डायलॉग असेल, एखादी काही अशा गोष्टी कशा मांडाव्यात त्यामुळे? नाही, ऍक्च्युली मी जो फॉर्म चित्रपट किंवा नाटकाबद्दल बोलू शकतो, कारण हे प्रत्येक फॉर्म जो आहे तो इतका खोल आहे, की तुम्ही त्याचा शोध घेत घेत आयुष्याच्या शेवटाला, आयुष्यभर कादंबऱ्या किंवा कथा लिहिणाऱ्या माणसांना आयुष्याच्या शेवटाला वाटत जाते की अरे आपलं काहीतरी बरोबर राहून गेलं. खूप कलाकारांना शिबिरात वगैरे या गोष्टी कळतात, पण जो माणूस एवढी वर्षाच रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये जोडला गेलाय, एक प्रोसेस कधी कधी एखादी गोष्ट त्या बोलण्यातून पटकन मिळून जाते अनुभवांमुळे. त्यामुळे तुम्हाला विचारलं, लेखक म्हणून एखादी गोष्ट तर खूप सुचतात ना आपल्याला, किंवा एखाद्या गोष्टी, पण त्या कशा गोष्ट, मी परत एकदा सॉरी मी अडवतोय, नाटक किंवा सिनेमा लिहायचं असेल तर पुन्हा आपल्या आपल्या व्यक्तिमत्वाकडे आधी येणं गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतंय की मला काहीतरी म्हणायचं असतं म्हणून मी लिहितो, हे तर मान्य बरोबर, मला काहीतरी म्हणायचं. आता मला रोहनने सांगितलं काहीतरी लिही, मला नाही येत लिहिता, तू म्हणालास की काहीतरी द्या ना लिहून, नाही येत, मग मी काय करतो, थांब मला काय म्हणायचंय त्याला अनुषंग, मग तू म्हणशील नाही 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 तुम्हाला मोटरसायकल बद्दल म्हणायचंय पण मला सायकली बद्दल हवंय, तर मग मी सांगतो की सॉरी, मग सायकल बद्दल ज्याला काही म्हणायचं त्याच्याकडनं लिहून घे, मला नाही जमत. तर मला आधी काहीतरी म्हणायचं असलं पाहिजे, ते मनात शिजत राहतं, ते शिजत राहतं आणि एक दिवशी ते शिजून शिजून या लेवलवर येतं की आता उतू गेलं पाहिजे, ते उतू जाईल, मग ते उतरवून ना त्याच्यात तिखट मीठ घालून त्याच्यात योग्य ते सगळं पेरून ते सर्व करायचं. ओके, मग ते सर्व करताना मग टेक्निकचा भाग येतो, मग मांडणी कशी असायला हवी, मग ह्याची पात्र योजना कुठल्या स्वभावाच्या पात्रांना घेतलं तर हे घडेल, येस अशा स्वभावांच्या पात्रांना घेतलं तर हे घडेल, अच्छा मग ते पात्रांचा संघर्ष असायला हवा, दोन कुठलीही पात्र एकसारखी तर असू शकत नाहीत, बरोबर, त्यामुळे त्यांचं त्या विषयावर बोलणं हे डेफिनेटली संघर्षमय असतं, कुणाचे दोन वेगळी माणसं म्हटलं की त्यांचे विचार वेगळे, त्यांनी जर उघडपणे व्यक्त व्हायचं ठरवलं तर संघर्ष हा अटळ मग झालं नाट्य निर्माण, संघर्ष म्हणजे नाट्य, मग हे संवादातून, नाटकात हे संवादातून येतं, पण सिनेमात दृश्य रूपात आपण तीच गोष्ट सांगतो, त्यामुळे सिनेमा लिहिताना तुम्हाला व्हिज्युअलायझिंग एबिलिटी खूप चांगली लागते. मला जे दृश्य मांडायचंय, मला जे पात्र म्हणायचंय, आता दृश्यच नव्हे तर पात्राच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा मला दिसले पाहिजे. ओके, त्याच्या एक्सप्रेशन मधून एवढं सगळं व्यक्त होत असताना मी त्याच्या तोंडी ती वाक्य नाही द्यायची नाही, का द्यायची? ओके, मोठ्या पडद्यावर एवढा मोठा चेहरा दिसणार त्या नटाचा, त्याच्या डोळ्यातून आणि भाव व्यक्त होतात व्यवस्थित, ते पुन्हा शब्दातून नको. तर हे तुम्हाला सिनेमात करता येतं, मोठ्या बजेटच्या वेबसिरीज मध्ये करता येतं, सिरियल मध्ये असं नाही करता येत, सिरियलचं तंत्रच वेगळं आहे, त्यांना मिनट निघणं हा जो भाग आहे त्याच्यासाठी पात्र बोलत राहणं, सतत बॅकग्राऊंड म्युझिकचा आधार घेणं, कारण स्टोरी अत्यंत सावकाश पुढे जाते, जितकी सावकाश
दिल तेवढे ते पुरतो त्यांना. बरोबर. तर त्यांचं टेक्निक वेगळं आहे, अर्थात त्यांचंही अर्थकारण असल्यामुळे त्यांचंही नाईलाज आहे. बरोबर. तुम्ही दोन्ही भाषांमध्ये काम केलं, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त केलं असेल, पण मराठी आणि हिंदी, आणि हिंदीमध्ये तुम्ही हल्ली सर्रास दिसता, काय वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये पण. सर्रास नाही पण बऱ्यापैकी दिसता. तर मुळात विचारायचं आहे की या दोन्ही अभिनयामध्ये, मग कारण की भाषा ही वेगळी आहे, तिकडचं गणित वेगळी आहे, तिकडचं प्रोडक्शन व्हॅल्यू वेगळी आहे, तिकडचे कलाकार एक म्हणजे सर्वसामान्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतोय, खूप असे मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर तुम्ही काम केलं, मी थेट अमिताभ बच्चनपासून ते अजय देवगण सगळ्यांबरोबर काम केलंय, तर साधारणपणे हा काय फरक करावा लागतो की तो त्याची काही गरज आहे किंवा काय वर्किंग असते त्याच्या मागे? वर्किंग काही नसतं. मी आता बेसिकली सांगतो की आता तू बोलतोयस ना, त्या सगळ्या त्या नटांबद्दलच्या प्रतिमा आहेत तुमच्या मनात, ज्या आत्तापर्यंतच्या सिनेमांनी आणि मॅगझिन्समुळे तयार झालेल्या आहेत. आपल्याला बेसिक एक लक्षात घ्यावं लागेल की ती माणसं आहेत, हे जर ऍक्सेप्ट केलं की ती माणसंच आहेत. बरोबर. माणसांच्या भावभावना ते बाकी विकार नवरस सगळे ते सगळं सगळ्यांसाठी समान आहे. जर तुम्ही एखाद्या नटासमोर अमिताभ बच्चन साहेबांसमोर तुम्ही गेला, सर नमस्कार म्हटल्यानंतर त्याच्या मनात तुमच्याबद्दल एक स्नेह तयार होतोच. बरोबर. तुम्हालाही खोटं काही करायची गरज नाही लागत, कारण त्यांच्याबद्दल तुमच्या मनात अत्यंत आदर असतोच. संपलं, फुगा फुटला, आता तुम्ही आपल्या कामावर लक्ष द्यायचं, संपलं. या पलीकडे काही बरं, ते लेखन जे हिंदीतलं असतं ते मराठीतल्या नटांसाठी काही अवघड नसतंच. मराठीत तुम्ही इतक्या दर्जाचं वाचलेलं असतं, इतक्या दर्जाचं केलेलं असतं प्रायोगिक नाटकं, अगदी हॅरोल्ड पिंटरपासूनची नाटकं आपण शेक्सपियर केलंय. कुठली नाटकं आम्हाला हे अवघड जाईल म्हटलं की आम्ही त्याला हात लावायचा, हे हा कॉन्फिडन्स मराठीमध्ये मॅक्झिमम लोकांना आलाय प्रायोगिक करणाऱ्यांना. मग काय फरक पडतो? मुळात तुला सांगायचं वैशिष्ट्य की म्हणजे मी नाटकात गेलो तेच पृथ्वी थिएटर ला, सुरुवात माझी हिंदीतून झाली. ओके. 1983-84 ला मी एका मित्राच्या घरी गेलो, तोपर्यंत क्रिकेट आणि टेबल टेनिस शिवाय माझ्या आयुष्यात काही नव्हतं. काही नव्हतं. नाटकात मी कधीतरी जाईन असं कोणी म्हटलं तर हे नाटकी लोक चल असं वगैरे काहीतरी आमची रिॲक्शन द्यायची. सुप्त आकर्षण असायचं, त्यामुळे आम्ही चिडवायचो ते जेलसीपोटी चिडवायचं. ओके. आतून सुप्त आकर्षण असायचं आणि ते त्यांना मिळतंय ते मला नाही मिळत आहे हे नंतर कळलं. त्याच्या घरी मी बसले नसलं, मित्राचा मोठा भाऊ जो आहे तो तुम्हाला म्हटलं कुठे चाललास, निघाला चप्पल वाजून, कुठे चाललास, नाटकाची तालीम आहे माझ्या. तर ते सुप्त आकर्षण पृष्ठभागावर आलं माझ्या, म्हटलं आज स्वीकारूया मला इंटरेस्ट आहे. हो काय काय असतं तुमची तालीम, काय नाटक वगैरे असं? म्हणलं चल मी गाडी काढतोय, बसतोस का, टाइमपास, तुला काही काम नसेल तर चल माझ्याबरोबर. मग मी गेलो तर त्यांची ते जुहूच्या जवळ एक ती पोपटलाल हायस्कूल का काहीतरी ते आहे तिथे, चालेल, राजा बुंदेला वगैरे ते सगळे नट त्यांच्या ग्रुपमध्ये होते. बरं. तर ते तालीम बसायला मी रिक्वेस्ट करून बसलो आणि तालीम बघितली आणि किडा वळवायला, तिथून जी सुरुवात झाली. परत आल्यानंतर हे काहीतरी मला माझ्यासाठी आहे, आज तागायत मला सगळ्या गोष्टींचा कंटाळ येऊ शकतो, पण क्रिकेट बघणं, आता खेळणं आज पॉसिबल नाही आहे, क्रिकेट बघणं आणि अभिनय आणि वाचन आणि गाणी ऐकणं, या चार गोष्टींचा कंटाळा आयुष्यात कधी येऊच शकत नाही. अभिनय करायला आत्ता सांगितलं, इथं एक एकांकिका करायची, मी दुसऱ्यांच्या तालमीला जाऊन बसतो तरी माझा वेळ उत्तम जातो. लहान नट काय करतोय, मग ह्याने कसं केलं पाहिजे, मी असतो तर कसं केलं असतं, काय जे काय असतं, दिग्दर्शक काय करतो, मग आता हे सगळं मला ठरवून करावं लागतं का? आपण जेव्हा म्हणतो की एखादा माणूस कुठेतरी चार पावलं पुढे गेला त्याने खूप कष्ट केले, तर मी कष्ट नाही वाटत. हे ज्याची इच्छा नसते त्याला फक्त फेम हवा असतो, त्याला ते कष्ट वाटत. आम्हाला हे हवं असतं, फेम आपोआप येतो.
फेम आणि पैसा तुमच्याकडे आपोआप येतो, तुम्हाला त्याच्याकडे जावं लागत नाही. तुम्ही हे करा आणि हे करत असताना आम्हाला वेळ कमी पडायचा, कष्ट कसले दगडाचे, अजून वेळ मिळाला पाहिजे होता असं वाटायचं. दरवेळी शोच्या दिवशी असं वाटायचं, रे 7 दिवस अजून मिळाले असते, 3 तरी अजून मिळाले असते. मी तर दिग्दर्शक म्हणून विंगेत लोकांना की तिथे ते वाक्य बघते असं नको असं घे. एक नटी तर रडली होती विंगेत, आज सांगता तुम्ही मला, मी आता तिथे जाऊन गोंधळ, अरे नको. तर मला इतक्या त्या तर ते कष्टमिष्ट काय कोणी, आम्ही नाही कधी कष्ट. क्रिकेट खेळणं कष्ट असतात का, टेबल टेनिस खेळणं कष्ट असतात का, अभिनय करणं, नाटक लिहिणं, दिग्दर्शित करणं हे कष्ट नसतात. हा, शूटिंगला कुठेतरी लांब ड्राईव्ह करत जायचं आणि रात्री परत कंटाळून लांब ये, ते कष्ट असतं. शूटिंगला गेल्यानंतर आनंद असतो, फक्त आनंद. त्याला कष्ट म्हणणं हा पाप आहे, कष्ट नाही. किंवा कलेची सेवा वगैरे काही, कला कलेला आमची सेवेची गरज नाही, ती सगळ्या दुनियेला पुरवते सगळं. ती कलेची सेवा, देवाची सेवा आणि असे ते शब्द आहेत ते सगळे नाही. समाजसेवा सुद्धा मला चुकीचा शब्द वाटतो, कारण समाज हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबाच्या, माझ्या मुलाबाळांच्या आनंदासाठी आवश्यक असलेला घटक आहे. आणि तो घटक जेवढा सुंदर आणि जेवढा स्वच्छ आणि जेवढा प्रामाणिक असेल, समाज, समाजाचा आत्मसन्मान जेवढा कमी तेवढा तो गुलामीकडे जास्त सरकतो. मग तो गुलामी पूर्वी इंग्रजांची होती, आता राज्यकर्त्यांची असू शकते, तुमच्या बॉसची असू शकते, तुम्हाला कुणीही गुलाम करू शकतं जर तुमचा आत्मसन्मान व्यवस्थित नसेल तर. मग आपला स्वतःचा आत्मसन्मान टिकवणं आणि दुसऱ्याचा आत्मसन्मान वाढावा किंवा कमी होऊ नये यासाठी वागणं, याच्यासाठी जे वागणं असतं ते योग्य वागणं असतं किंवा सुसंस्कृत वागणं आपण ज्याला म्हणतो. एखाद्याचा आत्मसन्मान कमी होईल असं त्याच्याशी तुम्ही वागला बोललात की त्याला असंस्कृत म्हणतात. आता लगेच असंस्कृत असा शिक्का मारून घेऊ नये कोणी, कारण तेवढ्या क्षणापर्यंत एखाद्याचं चुकू शकतं, आमचंही चुकतं, रागाच्या भरात कधी चुकतं, दुखावले जरा दुखावलं जरा रागीटपणाबद्दल माझ्या जरा आमचे सगळेच नट शांत असताना बोलतात. तर ते मलाही ते जाणवते की आपण चुकतोय यार रागाच्या भरात, आपण काय काय बोलतो. आणि नंतर मग पण माझ्याकडे एक आहे, मला सॉरी म्हणायचं प्रचंड आवडतं, जाऊन मी स्वतः सॉरी म्हणतो. आणखी विषय संपतो, विषय संपतो. सर, एवढ्या आज एवढ्या वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला काय काय बदललेलं वाटतं, म्हणजे काय काय बदल समाजात, राजकीय बदल, टेक्नॉलॉजीमध्ये होणारी बदल किंवा चित्रपट ह्या क्षेत्रांमधले असणारे बदल, असं काय काय बदललेलं वाटतं आणि ते चांगले वाटत आहेत की तुमचं काय मत आहे या सगळ्या बदलांवर, क्या बदल चांगला आहे? मी म्हटलं, चाळीत मी राहत होतो तेव्हाचा जो आनंदाचा भाग आहे तो आज परत असावा. आज एका जागी 40-45 वर्ष राहिल्यानंतर सुद्धा आपल्या बिल्डिंग मधला एक माणूस तो दिसलेला असतो, त्याचं नाव माहिती नसतं, बाकीचं तर गोष्ट. समोरून तो माणूस उतरतो लिफ्ट मधनं, तुम्ही आत जाता तेव्हा तो हॅलो म्हणणारी माणसं सुद्धा 10% उरलेली आहे. आपला समाज कसा आहे तर आत्ता आमच्या लहानपणी होता त्याच्यापेक्षा आत्ता फरक काय झाला. आमच्या लहानपणी तोंडावर स्पष्ट बोलणारी माणसं आमच्या अवतीभोवती खूप होती, बरोबर. आत्ता औपचारिकपणा खूप वाढलाय. त्याचं बेसिक कारण आहे की प्रत्येक जण करिअर नावाच्या गोष्टीला शरण गेलेला आहे. व्यावसायिक यश, तर व्यावसायिक यश हे मला पोट भरण्यासाठी आवश्यक आहे का, माझ्या अहंकाराला खतपाणी घालण्यासाठी आवश्यक आहे का, माझ्या आत्मसन्मानासाठी नाईलाज म्हणून मला त्याच्या पाठी धावावं लागतं, ह्याचा ना कुणी प्रत्येकाने विचार करावा. की एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात तुलना या समाजात केली जाते, ती तुलना तुझा फ्लॅट कुठे आहे, माझा फ्लॅट कुठे आहे, तुझी गाडी कुठली, माझी गाडी कुठली, तू किती शिकलास, मी किती शिकलो, तुझं आडनाव काय, माझं आडनाव काय, तुझा मुलं काय करतात, तुझ्या मुलांना मार्क किती, माझ्या मुलांना मार्क किती, आणखी तुझे कपडे कसले, माझे कपडे कसले, आणखी ह्या सगळ्या गोष्टींचा जो माझ्या मनावर परिणाम होतो, तुझे मार्क किती पडले, हा जो शाळेपासूनचा भाग आहे,
अगदी आई वडील पण आजचे 3-3 महिने रजा काढतात आणि मुलांना अभ्यासाला बसवतात 10वी 12वीच्या वेळी, आणि आई वडील 3 महिने याने 3 महिने त्याने असं म्हणून ते पर्सेंटेज आवश्यक ते मुलांच्या भल्यासाठी आवश्यक आहेत असं लोकांना का वाटतं ते मला अजून नाही कळलेलं. इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जाणारी मुलंच फक्त योग्य आयुष्य जगू शकतात. आणखी मोठा फ्लॅट किंवा अमेरिकेला गेला माणूस आणि मोठी गाडी घेतली की तो सुखी असतो असं खरंच वाटतं लोकांना असं वाटतं तुला? हा मग हे काय चाललेलं असतं? तर जी तुलना माझ्या मनाची गरज होऊन बसली, माझ्या मनाला ज्या तुलनेची सवय होऊन बसली, ज्या तुलनेच्या नजरेने मी इतरांना बघतो जज करतो, ती तुलना माझ्या बाबतीतही होणार आणि लोक मलाही जज करणार या भीतीपोटी लोकांचा आत्मसन्मान हलतो आणि मग मला कोणी कमी समजू नये, मला कोणी जज करू नये ह्या भीतीपोटी माणसं मोठं घर मोठी गाडी मोठे कपडे अमके ब्रँडेड तू कुठले घालतो कपशर्ट अच्छा पीटर इंग्लंडचा का वगैरे उगाच तो विषय काढून तो हा मग मी अमक्या जातीचा मी तमक्या जातीचा माझा धर्म अमका तो धर्म काय असतं ते मला अजून नाही कळलं. जी माणसं या सगळ्या गोष्टींना महत्व देतात ती सगळी माणसं त्या त्या जात त्या त्या काय म्हणतात त्या शब्दाशी निगडीत असलेल्या इतर अवतीभोवतीच्या सगळ्या विचारांना बांधील असतात का? मी अमक्या धर्माचं मग चला त्या धर्माची वैशिष्ट्ये काय आहेत ती तुमच्या वागण्या बोलण्यात येत आहेत का? अजिबात नाही. मग मी ह्याचा कट्टर अभिमान का बाळगावा? मला माझ्या वागण्याने फूट पडतीये आणि मी इतरांना दुखावतोय ह्याचा आनंद का व्हावा मला नाही कळलं. तर त्याचं कारण असं आहे की एक असा असा काळ येतो ह्या गोष्टी करता करता की मला हा समोरचा माणूस माणूस म्हणून दिसतच नाही मला. अच्छा अमक्या धर्माचा का मग असाच असणार असं करून माझ्या मनातली त्याची जी इमेज आहे ना त्या इमेज मध्येच मी त्याला बघतो. एक्झॅक्टली मी त्याच्याकडे जवळ गेलो आणि माणूस म्हणून त्याच्या त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर मला फार फार तर अर्ध्या तासात कळू शकलं जर तो ओपन माइंडेड असेल तर अर्ध्या तासात कळणार की ह्याच्यात माझ्यात काहीच फरक नाहीये. सेम आहे गाडीचा फरक नाहीये माझ्यासारख्याच भावना आहेत माझ्यासारखंच सगळं आहे सगळं सेम आहे काय हे म्हणजे मग धोतर घातलेल्या माणसाला पॅन्ट घातलेल्या माणसाने जज करण्यासारखं आहे ना. जवळ जाऊन बसा सेम माझा एक समज झाला होता किंवा करून दिला गेला होता की शहरातल्या सुशिक्षित लोकांना खूप ज्ञान असतं गावाकडे सुदैवाने मला इतक्या वेळा जावं लागतं जातो मी अनेक ठिकाणी आम्ही फिरतो एक धोतर आणि ते पायजमा घातले टोप्या घातलेली माणसं किंवा गावाकडची कोकणातली माणसं एवढी शहाणी असतात की तो शहाणपणा आमच्या शहरात या रे शिकवा हा शहाणपणा जरा असं हा ही फॅक्ट आहे. मी जे मिडीडी चाळीत राहत होतो लहानपणी तिथली माणसं आणि आत्ता मी जिथे राहतो तिथली माणसं ती जास्त शहाणी होती असं कधी कधी वाटायला लागतं. आत्ता यांच्या डिग्र्या सुद्धा नेमप्लेटवर लिहिल्या जातात कुठली इन्सिक्युरिटी असते माझी डिग्री हा माझा वैयक्तिक भाग आहे ना ती नेमप्लेटवर का लिहावी लागते. जसं मी आडनाव आधी सांगतो जसं मी माझ्या डिग्र्या आधी सांगतो तसं भेटायला आणि येण्याआधी माझे कपडे मला तू म्हणशील की बाबा पायजमा आणि हे घेऊन ये तर मला आवडेल ते कारण सुटसुटीत असत ते सुद्धा. हा मी गाडीत बसल्यावर माझ्या आठवणी तारखे मला काहीतरी कपडे बरे घालायला हवे होते आपण नंतर म्हटलं चला असं काय कारण तुमच्या कार्यक्रमाचं यश कपड्यांवर अवलंबून असायची काही गरज. एक्झॅक्टली मी आता कार्यक्रम सुरुवातीच्या आधी तेच म्हटलं की विचारांचा कार्यक्रम आहे मुळात आणि त्या माणसाचा विचार आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे त्याचे अनुभव आपल्याला मिळायला पाहिजेत. कारण की आज जर मी मुलाखत घेतोय तर मला एक पुस्तक वाचल्यासारखं वाटलं पाहिजे किमान की बाबा विजय निकम हे व्यक्तिमत्व एवढ्या लोकांबरोबर भेटलंय एवढ्या लोकांशी तो बोललाय एवढ्या लोकांच्या संपर्कात आलाय
तो माणूस या 1-1.5 तासामध्ये काहीतरी गोष्ट आपल्याला देऊन जाईल की जी आयुष्यभर शिदोरी म्हणून वापरता येईल आपल्याला किंवा येणाऱ्या प्रेक्षकांना पण. हाच आमचा बेस अनुभव शेअर करणं हा भाग जो असतो प्रत्येकाला आवडतो. त्याचं मला अजूनही मी आत्ता येत आहे ना सुदैवाने ते परत एकदा अनेकदा बघितलेलं परत एकदा बघत होतो ऋषिकेश जोशीचं ते सिरियलचा कलाकार याच्यासारखा सीताफळासारखा का असतो आणि तो केळ्यासारखा का असतो ऍडवाला. ऋषिकेश जोशी अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व, त्याचं लिखाण, त्याचं दिग्दर्शन, त्याचा एकंदरच बौद्धिक पात्रता मला माणूस म्हणून तो खरा आहे. खरं आहे, बाकीच्या ह्या गोष्टी अनेकांकडे असू शकतात, असतातही, मला माहित नाही. त्याची विशिष्ट शैली आहे ती मला आवडते, नट म्हणूनही आवडतो. पण माणूस म्हणून खरा असलेला माणूस हा आपोआप कोणालाही, कारण नैसर्गिक गोष्ट आहे ती. मी निसर्गाला फार मानतो, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही निसर्गाचे सगळे नियम पाळा, तुम्हाला कुठली धर्माची पुस्तकं वाचायची गरज नाही. परफेक्ट, इतके ढोबळ निसर्गाचे नियम आहेत की तुम्हाला जसं हवा फ्री दिलेली आहे, पाणी फ्री दिलेलं आहे, अन्न सुद्धा तुमच्या जागेत तुम्ही कमावलं तर फ्री आहे. अत्यावश्यक गोष्टी जगातल्या जगण्यासाठी आणि सुखाने जगण्यासाठी ज्या काही आवश्यक आहेत त्या सगळ्या फ्री दिलेल्या आहेत. तसं तुम्हाला स्वतः आत्मपरीक्षण करायची एबिलिटी अत्यंत फ्री दिलेली आहे. तुमच्या नकळत तुमच्या मेंदूत काहीतरी डेटा फिक्स झालेला असेल तर आत्मपरीक्षण करून तो डेटा तुम्हाला रिवॉच करता येतो आणि त्याच्या जागी योग्य तो डेटा आजच्या स्वतंत्र विचाराने डेटा टाकता येतो. तर हे इतकं फ्री आहे, सगळं फ्री असताना मला सुखी जगण्यासाठी मला अमेरिकेत राहणं गरजेचं आहे, मर्सिडीज घेणं गरजेचं आहे, हे किंवा शाळेमध्ये 95% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, हे गैरसमज आहेत सगळे. खरे, माणसांची तुलना नाही होऊ शकत. तुझ्या वैशिष्ट्यांपर्यंत मी पोचू शकत नाही. मी कितीही प्रयत्न केला तरी पेरू, आंबा, सीताफळ, प्रत्येक फळाला, प्रत्येक फुलाला स्वतंत्र, रानफुलाला जे त्याचं जे वैशिष्ट्य आणि त्याची जी निसर्गात महत्व आहे ते इतर फुलांचं नाही आहे. पण समाज तुम्हाला सतत जज करत असतो, तुमच्या कपड्यांपासून, डिग्र्यांपासून, दिसण्यापासून, बोलण्याच्या शैलीपासून. एखादा माणूस जरा गावठी बोलत असेल किंवा काय, लगेच त्याला जज करून मोकळे होतात माणसं. हा, ह्या शिकवणी जर तुमचा समाज तुम्हाला देत राहिला तर तुमच्या समाजात अनेक न्यूनगंड असणारी, लो सेल्फ एस्टीम असणारी माणसं तयार होतात आणि ती माणसं मग आपला न्यूनगंड, आपला लो सेल्फ एस्टीम स्वतःपासून आणि इतरांपासून झाकण्यासाठी अनेक अनावश्यक गोष्टी करत जातात. त्याच्यातून त्यांचा वेळ, त्यांची एनर्जी वाया जाते, त्यांची व्यक्तिमत्व बिघडतात आणि समाजाचं मानसिक संतुलन आणि समाजाचं व्यक्तिमत्व बिघडतं आणि अशा समाजाचा आत्मसन्मान एवढ्या लो पातळीवर जातो की त्याला कुणीही गुंडाळू शकतं, कुणीही वापरून घेऊ शकतं, कुणीही गुलाम करून घेऊ शकतं. आजचा मीडिया तुम्हाला गुलाम करून आहे, आजचे राज्यकर्ते तुम्हाला गुलाम करून आहेत, आजचे व्यापारी तुम्हाला सर्रास वापरून घेत आहेत, आजचा सोशल मीडियाचा जनकापासून सगळे तुम्हाला वापरून घेत आहेत. तुम्हाला जे जे विकलं जातंय त्यातल्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला वापरून घेत आहेत हे तुम्हाला जाणवतही नाही. आणि गंमत यातली अशी आहे की वापरून घेतला जाणारा माणूस म्हणतो, मात्र स्वतःला काय सांगतो, मी त्यांना वापरून घेतोय. हा गैरसमज मात्र तो पोसून असतो, त्याला वाटत तो आपल्याच विश्वात खुश असतो. ते नाही, मी वापरून घेतो. मी आता ह्याच्याशी किती गोड बोलून, हॅलो कसं आहेस, अरे वा, आणि मागे म्हटले कसा उल्लू बनवला, ह्याला वाटत असतो बघ मी गोड बोलून याला किती रिस्पेक्ट दिला, तर केवढा खुश झाला, चेहऱ्यावर बघ कसे भाव आले, कसा मी हुशार. अरे काय, तर तो माणूस तेच स्वतःला सांगत असतो. खरं काय यातलं, कोण कोणाला वापरतोय, नका रे खरं बोला स्वतःला. जे काही नाही मला ह्याच तुझं शर्ट नाही आवडलं हे मला माझ्या मित्राला सांगता आलं पाहिजे की नाही, मी अनोळखी माणसाला नाही सांगता. माझ्या मित्राशी मी जर खरं बोलू शकत नसेल तर त्याला मित्र का म्हणावं.
आणि मी इतर ठिकाणी सुद्धा खोटं बोलायची आवश्यकता नसते ना, गप्प बसायची असते. मला याचं शर्ट नाही आवडलं तर याला मी कशाला सांगू, गप्प बस. पण न आवडता सुद्धा आहा हा काय शर्ट भावा जिंकलास, हे समाज माध्यमावर जे असत ना ती ती खोटी नाती, त्यातून खोटे लाईक्स, त्यातून खोटे हार्ट्स, आणि ते खोटे. मी फोटो टाकला तर किती लाईक्स, तुला किती लाईक्स, अच्छा 43, मला 58, ह्यात काय सुख असत? असत काही सुख? मला माहित नाही काय असत ते, मला एकही लाईक नाही मिळाला. हा तरी माझा स्वतःबद्दलचा समज बदलता कामा नाही ना. मला एकही लाईक नाही मिळाला तर त्याचं उत्तर माझ्याकडे असलं पाहिजे की मला काय ना का नाही मिळालं. तर प्रत्येक गोष्टीच्या का मध्ये मी गेलो पाहिजे. माझं हे कॅरेक्टर लोकांना नाही आवडलं, का नाही आवडलं? अच्छा अच्छा, मग त्याच्यामध्ये माझच काही चुकलं असं नसतं ना. लोकांचा बघायचा दृष्टिकोन, दिग्दर्शकाचा बघायचा दृष्टिकोन, लेखकाचा बघायचा दृष्टिकोन, आजचा ट्रेंड काय आहे, ह्या सगळ्यापासून लोक सगळ्या घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. आणि त्या घटकांमधून मी तांसुलाकून निघालो, मग मात्र संपूर्ण दोष मी स्वतःवर घेऊन विचार केला की मला सापडतं. हा बरोबर आहे. अच्छा अच्छा, मी थोडस असं सर आतापर्यंत म्हणजे आता 1.5 तासामध्ये आपण या सगळ्या गोष्टी तुमच्या एक एक करून, क्रिकेट पासून सुरू झालेलं तुमचा पूर्ण प्रवास आता अभिनयातल्या एका अभिनयाच्या वेगळ्या टप्प्यापर्यंत पोहोचला म्हणजे आपण ऐकलं पूर्ण तुमचं. तर आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये असं काही डोक्यामध्ये तुमच्या आहे, तुम्ही भविष्याच्या दृष्टिकोनातून काही करणार आहात वेगळ्या पद्धतीने किंवा काही विजन ठेवून आहात? ईश्वराने, निसर्गाने, माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्याच्यासाठी खूप महत्वाकांक्षा आणि खूप कष्ट करावे लागतात असं जे शिकवलं जातं ते माझ्या बाबतीत मला नाही करावं लागलं. एक तर ते कष्ट नव्हते, संपूर्ण आनंद यात्रा होती. आणि महत्वाकांक्षी स्वभाव नसल्यामुळे आनंद यात्री हाच माझा स्वभाव. मला आनंद वाटतोय तिथे करावं. आता मला कशात आनंद वाटेल आणखी पुढे, तर उत्तम दिग्दर्शकांकडे, उत्तम लेखकांकडे मला कॅरेक्टर्स वेगवेगळी करायला आवडते. म्हणजे सर तुम्ही इथे आलात आणि बोर केलं? नाही बोर नाही, खूप मजा आली. मुळात तुमच्या सगळ्या खऱ्या अर्थाने दुसरी बाजू लोकांना आज कळली. म्हणजे हिसाब निधीच्या छापा गाठाचा मुळात आमचा सुरू करण्याचा विचारच हा होता की कुठलाही कलाकार म्हणून कलाकार असतो पण आधी तो माणूस असतो, त्याचे काही विचारच असतात आणि तो ज्या पद्धतीने ते आयुष्य जगत असतो हे लोकांना कळावं. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरी बाजू म्हणजे तो तुमचं पर्यटन आहे, क्रिकेट आहे, ही तुमची दुसरी बाजू आहे. आणि ह्या सर्वांचा तुमच्या अभिनयामध्ये वेगवेगळ्या गुण ते दिसत असतात त्या गोष्टींचे. म्हणजे क्रिकेटमधून असणारा तुमचं टेक्निक असेल किंवा तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यातून निर्माण झालं असेल किंवा एखादी गोष्ट ज्या जमत नाही तेव्हा प्रॅक्टिस मेक द मॅन परफेक्ट किंवा रेग्युलर स्टडी द की ऑफ सक्सेस, ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला त्यातून दिसल्या असतील. तर तुम्ही त्या आलात त्याबद्दल तुमचं मी मनापासून तुम्हाला थँक्स बोलतो. आणि असेच आम्हाला भेटत राहा, तुमच्याकडनं आम्हाला भविष्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळतील. मोठमोठ्या नटांबरोबर काम करत भविष्यात तुम्ही देखील ऑस्करपर्यंत झेप घ्याल असे आम्हाला असं दिसतं की जे काही कलाकार आहेत ज्यांच्यामध्ये वर्सेटॅलिटी जी लागते, जी ग्लोबल लेवलला लागते, याच्यामध्ये कुठेही म्हणजे मुद्दा बोलायचा म्हणून मुद्दा नाही आहे सर. कारण की आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघत आलो, लालबाग परेल या भागांमध्ये आम्ही बघितलंय की तुम्हाला मानणारा एक वर्ग आहे. आणि तो आत्ता तुम्ही जेव्हा दिसता तेव्हा लोकांना कळत तरी हा एवढा मोठा अभिनेते, पण तेव्हापासूनच तुम्ही होतात. आणि एवढा अनुभव आम्हाला आज ह्या मुलाखतीनिमित्ताने तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचं खूप आभार. आणि हिसाब नीती चॅनलतर्फे आणि छापा गाड्यातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, मला तुम्ही इथं बोलवलं आणि मला प्रेक्षकांशी गप्पा मारायची संधी दिली. आणखी स्वतःविषयी बोलायला एरवी कधी संधी मिळत नाही, मला मिळाली. आणखी प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं तुमच्यामुळे, धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो, विजय निकम सर आज आपल्या बरोबर होते.
इसाप नीती छापा गाठा बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत गुड बाय.